भाजपच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेनेचे माजी आमदार देवेंद्र साटम यांचा भाजप प्रवेशाचा श्रीगणेशा लवकरच होणार आहे. कर्जत खालापूर मतदारसंघातील आपल्या असंख्य समर्थकांसह देवेंद्र साटम नवरात्रोत्सवादरम्यान भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत श्री साटम यांनी याबाबतची माहिती दिली. जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र येरुनकर, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, खालापूर पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठोंबरे, माजी उपसभापती निवृत्त पिंगळे, तसेच जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, शरद कदम आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी देवेंद्र साटम यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. शिवसेनेसाठी आयुष्यभर रक्ताचे पाणी करूनही अनेक कट कारस्थाने करून मला राजकीय दृष्ट्या संपवण्याचा हीन प्रयत्न करण्यात आला. तसेच माझ्या विरोधात जाणीवपूर्वक पक्षात गद्दारांची फळी निर्माण करण्यात आली. त्यामुळे मी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र ठोकून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे माजी आमदार देवेंद्र साटम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.